माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून युवा नेते पंकज शेट कंशे यांच्या प्रयत्नातून बेल्ले येथील मुस्लिम कब्रस्तान बेल्ले अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणचे भूमिपूजन समारंभ बेल्ले येथे संपन्न झाले। यावेळी मुस्लिम जमातीच्या वतीनं शरददादा सोनवणे यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं। त्या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालं। शरददादा सोनवणे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। आज बेल्ले या ठिकाणी मुस्लिम जमातीचे सदर माननीय वसिम शेठ व्यापारी यांच्या नियोजनानुसार जे उद्घाटनाचे कार्यक्रम राबवण्यात आलेली ती कामं सगळी किल्ले शिवनेरीचे शिलेदार बिबट सफारीचे जनक माननीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून होत असताना खऱ्या अर्थाने याचा पाठपुरावा आमचे बंधू पंकज शेटकनसे राजुरी यांनी जो पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून आपल्याला बेल्लेमध्ये तीन कामं मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याकामधून निधीतून भेटलेली आहे। त्याच्यामध्ये पहिलं काम आहे बेल्ले नियमोच्छाली बाबा दर्गा परिसर सुधारणे व सुशोभीकरण करणे व बेल्ले मुस्लिम शाही कब्रस्तान परिसर सुधारणा व सुशोभीकरण करणे हे दुसरं काम, तर तिसरं काम बेल्ले कात्री कब्रस्तान वॉल कंपाऊंड करणे असा 30 लाख रुपयाचा निधी आपले शरददादा यांनी या समाजासाठी एक विकासाच्या बाजूने नेण्यासाठी 30 लाख रुपये निधी देण्यात आलेला आहे। याच्यासाठी प्रामुख्याने रियाजभाई वेपारी असतील, मुस्लिम शेट वेपारी असतील, आमचे ग्रामपंचायत सदस्य नाजीमभाई वेपारी असतील, पापा वेपारी असतील यांनी सगळ्यांनीच प्रामुख्याने ही मागणी केली। त्याच्यामुळे हा निधी शरददादांनी इथं दिलेला आहे। मी शरददादांचं मनापासून आभार व्यक्त करत असताना या उद्घाटनाप्रसंगी या बेल्ले मुस्लिम समाजाचे सदर माननीय वसिम शेठ वेपारी असतील, बेल्लेगावचे माजी उपसरपंच जाफरबाई पठाण असतील, तसेच राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव आणि सर्व युवांचे नेते आमचे नेते माननीय मयूर शेटगुंजा हे देखील इथं उपस्थित झाले। त्याचप्रमाणे बेल्लेगावचे विद्यमान सरपंच उपसरपंच राजू शेट पिंगट असतील, विजूकाका घोडके असतील, बाळासाहेब बांगर असतील व सर्वच इथं मित्रपरिवार उपस्थित झाला। मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पंकज शेटनी जो पाठपुरावा केला, खरंच पंकज शेट तुम्ही उल्लेखनीय कामगिरी केलेली, हे 30 लक्ष देत असताना आत्ताही पण त्यांनी मला काल फोन केला। बेल्ले गावासाठी त्यांच्या पाठपुराव्याने आणि शरददादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 40 लक्षाची वर्क ऑर्डर थोड्याच दिवसात निघाल, पण प्रमाण काल बहुतेक काल निघालेली, म्हणजे अशी अनेक विकास कामं केलेली आहे। त्याचप्रमाणे आता 40 लक्ष जो बेल्ले गावातला, तर ती चार कामांमध्ये आमच्या मळ्यातली सर त्याच्यातली तीन प्रामुख्याने कामं आहे। बेल्ले वस्ती हनुमाननगर रस्ता सुधारणे असेल, एक माझाच रोड आहे, 5 वर्ष मला तो अशक्य झाला, तो रोड बेल्ले कवडे वस्ती ते कंसे वस्ती रस्ता करणे त्याच्यासाठी 10 लाख, बेल्ले हनुमाननगर ते घोडके वस्ती रस्ता करणे 10 लाख आणि बेल्ले गावठाण अंतर्गत रस्ता करणे 10 लाख, असा 40 लक्ष निधी काल घेतला जातो। असा 40 लक्ष निधी दादाने परत एकदा काल मंजूर आणलाय, त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आणि याच्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे, जो मधल्या आळीतला जो रोड आपला काँक्रीटीकरण दादांच्या माध्यमातून झालाय, भव्य दिव्य निधी दादाने 40 लक्ष रुपयाचा आपल्या बेल्ले गावठाणामध्ये दिलाय, दादा तुमचं खरोखर कौतुकच करावं लागेल। मी तर दादा त्याच्या पुढचं प्रामुख्याने सांगतो, किती संकटे आली तर डगमगता न डगमगता त्या संकटाच्या शिखरावर चढून यशाची चव राखल्याशिवाय चाकल्याशिवाय राहणार नाही असा तुमचा स्वभाव आम्हाला दिसतोय। कारण कालच तुम्ही एक जी आर पण मंजूर करून आणलाय कलेक्टरकडून बिबट सफारी संदर्भात, त्याचे पण तुम्हाला ते मुद्दे वाचवतो, त्याच्याबद्दल बी आपल्याला कौतुक करणं क्रम प्राप्त आहे, तो पण तुम्हाला मी वाचून दाखवतो। एक 2 मिनिटं सर वाढत चालले, त्याच्यासाठी दादांनी जे आंदोलन केली पाठीमागे आंदोलन केली, दादांनी पहिलं एक आंदोलन केलं का बिबट सफारी आपण आणूया, त्याच्या माध्यमातून बिबट्यांची संख्या कमी होईल, पण बिबट हा मांजरीच्या प्रजातीत असल्यामुळं त्याला मला वाटतं वर्षाला 6-6 पिल्ल होतात, म्हणजे आज बिबट्यांची संख्या त्या दिवशी ड्रोनद्वारे फक्त 1 किलोमीटर मधले 41 बिबटे, तर माझं मत असं असेल का तालुक्यात जवळजवळ 2-4 हजार बिबटे असतील, तर बिबट सफारी नुसती आणून बिबट सफारी तिथं घालून होणार नाही हे दादांच्या लक्षात आल्यामुळं दादांनी पुन्हा एकदा बिबट्यांच्या संदर्भात लोकांचे जे मरण चाललंय, म्हणजे लोकांवरती जे हल्ले होतात
त्या संदर्भात आंदोलन केलं, कलेक्टरांनी त्या आंदोलनाची जबाबदारी घेतली आणि त्याच्यावरती दादांना एक आश्वासन देऊन एक जी आर दादांकडे दिला, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो। जुन्नर तालुका महाराष्ट्र नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले, रॅपिड फोर्स 24 तास तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन काम पाहणार। त्याचबरोबर आजपासून जुन्नर तालुक्यात दिवसा 3 फेज लाईट शासनाचा आदेश होणार आहे। दादा, त्याबद्दल तुमचं खूपच आभारी, कारण मी पण शेतकरी, रात्रीचं लाईटी चालू करायला जाताना आमचं सुद्धा दमछाक होतो, त्याबद्दल तुमचा आभार। 5.50 कोटी नैसर्गिक आपत्ती निधी मधून निधी मंजूर झालाय। महाराष्ट्रामध्ये एकमेव नैसर्गिक आपत्ती तालुका जाहीर झालाय, परत जाहीर होईल। महाराष्ट्रामध्ये पहिला तालुका जुन्नर शेतकऱ्यासाठी दिवसा 3 फेज लाईट। मी सगळ्यांच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने आणि राजाभाऊ गुंजाळ युवा प्रतिष्ठानच्या वतीने, बेल्ल्याच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादा पुन्हा एकदा आभार व्यक्त करत असताना आमचे युवा नेते माननीय मयूर शेठ गुंजाळ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेमराव ही भावना व्यक्त करतो। दादा, जय हिंद। आपण छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो। आज आपल्या बेल्ले गावामध्ये जुन्नर तालुक्याचे माजी कार्य सम्राट आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून बेल्ला व पंचकृषी मध्ये कैक लाखोची कोटीची कामांचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि मी बेल्ला व पंचकृषीच्या वतीने शरददादांचं मनापासून आभार मानतो व शरददादांना त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या बेल्ला व परिसराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देत असताना उपस्थित सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। सरपंच चला लवकर पण।